नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल रियांशी अँड आठमध्ये आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर अतिशय चमचमीत लागते नेहमीचे तेच तेच डाळ खाऊन जर कंटाळा आले असेल तर एक वेळेस ही गावाकडच्या पद्धतीने ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी नक्की करून बघा तर आता आमटी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी मुठभर शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत अगदी मुठभर शेंगदाणे आहेत आणि त्याला हलकेसे डाग परेपर्यंत मी भाजून घेतले आता हे शेंगदाणे मी काढून घेणार आहे एका वाटीमध्ये आणि त्यांना हलकासा थंड होऊ देऊया तर आता याच कढाईमध्ये आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आहे एक चमचा भर तेलावर आपण आता आपले जे तुरीचे दाणे आहेत ते भाजून घेऊया तर एक कप तुरीचे दाणे मी इथं घेतलेले आहेत आता या तुरीच्या दाण्यांना तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे यांचा हलकासा कलर बदलेपर्यंत आणि यावर चांगली डाग पडेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तर आता यामध्येच मी पाच ते सात हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत ल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता या ज्या मिरच्या आहेत त्या खूप तिखट आहेत त्यामुळे मी पाच ते सहा घेतलेल्या आहेत ले आता मिरची लसूण आणि तुरीचे जे दाणे आहेत ते व्यवस्थित आपण भाजून घेऊयात तेलावर तर हे भाजण्यासाठी जवळजवळ तीन ते चार मिनटं लागतात गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच मी हे भाजून घेणार आहे तर बघा हे या दाण्यांचा कलर बदललेला आहे तसेच मिरचीवर बी डाग पडलेले आहेत लसूणही थोडासा लालसर झाला आहे तर आता हे सगळं आपण एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढूया तर सगळ्यात पहिले मी शेंगदाणे घातले आहेत मिक्सरच्या मोठ्या भांड्यात आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालणार आहे तुरीचे दाणे हिरवी मिरची आणि लसूण आणि हे दाणे आता थंड झालेले आहेत थंड झाल्यावरच मी मिक्सरच्या भांड्यात घातलेत तर आता यामध्ये आपण घालूया जिरे एक चमचा भरून जिरे मी इथं घालणार आहे आणि लागेल तसं पाणी घालून आपल्याला याला जाडसर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी यामध्ये एक वाटी पाणी घालून याला मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता याच कढाईमध्ये मी परत दोन तीन चमचे तेल घालणार आहे तेलाला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे नंतर यामध्ये मी घालणार आहे जिरे जिरे पण आपले छान फुलले की आपण यामध्ये कढीपत्ता हाताने थोडासा तोडून घालणार आहे आणि लगेचच आपण यामध्ये आपली जी मिक्सरला बारीक करून घेतलेली प्युरी आहे ती घालायची आहे आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे कारण ही आमटी जास्त घट्ट राहत नाही थोडीशी पातळ आणि थोडीशी घट्ट असते तर यामध्ये टोटल एक ग्लास पाणी मी इथं घातलेलं आहे पण अजूनही ही, ही आमटी थोडीशी घट्टच वाटत आहे तर यामध्ये अजून थोडंसं मी पाणी घालणार आहे कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आधी अर्धा चमचा हळद घालूया हळदीने मस्त कलर येतो हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लगेचच यामध्ये मी मीठ घातलं आहे चवीपुरतं मीठ यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही आमटी भाकरीबरोबर अतिशय चविष्ट लागते यामध्ये भाकरी जर चुरून खाल्ली तर अप्रतिम लागते त्याचसोबत भातासोबतही छान लागते तर यामध्ये अजून एक वाटीभर पाणी मी इथं घातलेलं आहे कारण जसजशी ही थंड होईल तसतशी घट्ट व्हायला लागते तर पहा हिची कन्सिस्टन्सी किती मस्त आलेली आहे आणि कलरही एकदम सुंदर आला आहे आता या आमटीला आपल्याला उकळू द्यायचं आहे एकदम कमी गॅसवर आपण याला सात ते आठ मिनटं उकळून घेणार आहोत आपण तुरीचे दाणे भाजून घेतले होते त्यामुळे ते ऑलरेडी शिजलेले आहेत आता आपल्याला फक्त ग्रेव्ही छान मस्त झाली पाहिजे यासाठी आपण याला उकळून घेऊया तर आता याला हळूहळू उकळी यायला लागलेली आहे तर चांगली उकळी याला येऊ द्यायची सात ते आठ मिनटं याला मी उकळणार आहे लो टू मिडियम गॅसवर तर एक सात ते आठ मिनटानंतर आपली आमटी छान उकळलेली आहे कलरही बघू शकताय टेक्शर बघू शकता मस्त झालेलं आहे ही तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागते तर नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे अगदी गावाकडच्या पद्धतीने अशी झणझणीत ही ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी आपण बनवून तयार केलेली आहे तर नक्की करा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि जर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हव्या असाल तर त्याही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद थँक्यू